विद्यार्थी मित्रांनो, काळ नको मात्रा नसलेले दोन अक्षरे शब्द त्यांचं लेखन कसं करायचं, त्यांचं वाचन कसं करायचं हे पाहिलेलं आहे तर पुस्तकामध्ये झालेलं आहे. आता अभ्यास आपल्या अभ्यास पुस्तिकामध्ये मात्रा नसलेले शब्द, मात्रा नसलेले दोन अक्षरी शब्द यांचा स्वाध्याय दिलेला आहे आणि तो स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. इथे स्वाध्यायामध्ये तुम्हाला पाच प्रश्न दिलेले आहेत, पाच प्रश्न दिलेले आहेत. त्या पाच प्रश्नांपैकी प्रत्येक एक एक प्रश्नाचं मी तुम्हाला कसं सोडवायचं हे सांगणार आहे. फक्त त्याच्यातील एक एक प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे तो कसा सोडवायचा आणि बाकीचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे दोन शब्दांची काय केलेली आहे, फोड केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं दोन अक्षर एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो आणि ते फोड करून तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं, ही जी फोड करून दिलेली आहे, ही जी दोन अक्षरांची फोड करून दिलेली आहे, ते दोन अक्षर आपल्याला काय करायचे आहे, एकत्र करून एक शब्द तयार करायचा आहे. तर पहिल्याचं म्हणा अधिक स, अधिक स अशी दोन अक्षरं दिलेली आहेत. मग जेव्हा आपल्याला नवीन शब्द तयार करायचा असतो तेव्हा आपण काय करतो, पहिल्यांदा ह लिहायचा आणि अधिकचं चिन्ह आहे ते काढून टाकायचं आणि डाले दुसरं अक्षर लिहायचं की आपला नवीन शब्द तयार झाला हस. कुठला शब्द तयार झाला, हस. असे तुम्हाला इथे 10 उदाहरणं दिलेली आहेत. आता एक उदाहरण तुम्ही तुम्हाला दाखवलं कसं करायचं आहे, आता बाकीची 10 उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे. दुसरं उदाहरण पण तुम्हाला एक सांगते बघा, दुसरं काय आहे, न अधिक स न स, मग ते एकत्र करून लिहायचं आहे. कसं लिहिणार, न आणि अधिकचं चिन्ह काढलं की काय स न स. आता हे बाकीची उदाहरणं आहेत, त्याचं तुम्ही व्यवस्थित सीस पेन्सिलनी अभ्यासपत्र त्या अभ्यासपत्र पुस्तिकामध्ये लेखन करायचं आहे. आता दुसरा प्रश्न, आता दुसरा प्रश्न पहा. इथे बघा तुम्हाला काही अक्षर दिली य ग स क प व अशी 6 अक्षर दिले आणि प्रत्येक अक्षरापासून आपल्याला येणार आहे एक शब्द लिहायचे. मग पहिलं अक्षर कोणतं आहे, य. मग य वरून येणारा मला शब्द सांगा, य यज्ञ. य वरून येणारा शब्द कुठला, यज्ञ. य वरून आता आपण लिहिला दुसरं अक्षर बघा कोणतं आहे, क. मग क वरून तुम्हाला येणारा दोन अक्षरी शब्द लिहायचे. शब्द कुठले लिहायचे, दोन अक्षरी शब्द लिहायचे. मग ग पासून येणारा दोन अक्षरी शब्द कोणता आहे, गर, गज. आता तुम्हाला 6 अक्षर दिले आहेत, त्यातील दोन अक्षरांपासून येणारे शब्द मी तुम्हाला सांगितले. आता पुढची अक्षर आहे स क प व, या अक्षरांपासून येणारे दोन अक्षरी शब्द तुम्ही लिहायचे. आता तिसरा प्रश्न बघा काय दिले आहे, तुम्हाला चित्रे दिली आहे, चित्र दिलेली आहेत आणि चित्र पाहून तुम्हाला ते शब्द लिहायचे आहे. पण शब्दामधलं पण त्यांनी पहिले एक अक्षर तुम्हाला दिलेलं आहे. पहिलं चित्र कशाचं आहे सांगा मला, ग ग. पण त्याच्यातील घ दिलेलं आहे, आता आपल्याला दुसरं अक्षर कुठलं लिहायचं आहे, घ र. आपला हा शब्द काय झाला, ग. 5 चित्र दिलेली आहेत, 5 चित्रातली बाकीची चित्र ओळखते येते. फक्त हे जे चित्र आहे ते कशाचं आहे सांगा, हे चित्र कशाचं आहे, हत्ती. पण हत्तीला अजून एक दुसरा शब्द आहे, तिथं त्यांनी ग दिलेला आहे आणि पुढचं अक्षर आपल्याला लिहायचं आहे. तर हत्तीला दुसरा शब्द आहे गज, मग इथं काय लिहायचं, ग दिलेला आहे, ज लिहायचं आहे, गज. हत्तीला काय म्हणतात, गज असं म्हणतात. बाकीचे आता राहिले किती, 3 चित्र राहिले, त्या चित्रांचे तुम्ही शब्द लिहायचे. आता चौथा एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्हाला शब्द दिलेले आहेत, ज जय ज
आहे आणि मी तुम्हाला सांगितलंय जोड्या लावताना हाताने लावायचा नाहीये तर पट्टीचा वापर करायचा आहे. आणि पाचवा प्रश्न आहे कालीन शब्दातील अक्षरांना कालीन शब्दातील अक्षरांना व्यवस्थित लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे काय रे मी तर तुम्हाला आठ शब्द दिलेले पण ते शब्द कसे उलटे दिले. आता हे बघा पहिला शब्द बघा अरेंज करून हे वर्ड तयार करायचं असतो हे तुमचं इंग्लिशमध्ये झालेलं आहे. तेच मराठीमध्ये आहे दोन अक्षरं दिलेली आहे पण ती उलट दिलेली आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित अरेंज करायचे. म्हणून अ शब्द नाही आहे खरा शब्द काय आहे नर. पहिल्यांदा न लिहायचा आणि नंतर र लिहायचा. शब्द कुठला झाला नर. दुसरा दिलेला आहे बघा नद 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 हा शब्द आहे का नाही. खरा शब्द काय आहे धन. मध्येचा धन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दोन अक्षर दोन मात्रा नसलेले दोन अक्षर यांची ही जी अभ्यास आहे तो तुम्ही व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. आज आपण मात्रा नसलेले दोन अक्षरे शब्द पाहिले आणि त्याचा अभ्यास कसा करायचा हे पाहिले. त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू. धन्यवाद.